गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मी कॅम्ब्रिज मॉडेल स्कूलमधून कविता टीचर बोलते। मी तुम्हाला आजपासून एका पाठाच्या वर्गाला गणित हा विषय शिकवणार आहे। तर आज आपण पहिले गणित गम्मत एका पाचवी या भागाकडे आज आपण जाऊया। प्रकरण पहिल्यामध्ये आपण शिकूया आज काय। तुम्ही तर आधी एक वगैरह तुम्हाला येतच असेल, तसेच पाळे घेत असतील 10 पर्यंत 20 पर्यंत। जर एक नसतील तर तुम्हाला घरी पाठांतर करायचे आणि 20 पर्यंत पाढे पाठ करायचे आहे। आपल्याला कसं गणितामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वगैरे यामध्ये आपल्याला तशा पाळ्यांची गरज आहे। तर पाळे तुम्हाला यायलाच हवेत ना, म्हणून तुम्हाला पाळे तुम्हाला होमवर्कमध्ये तुम्हाला पहिले 2 ते 20 पर्यंत तर 11 ते 20 पर्यंत तुम्हाला पाळे लिहायचे आहेत आणि पाठांतरही करायचं आहे। तर आता आपण प्रकरण तो पहिल्यामध्ये राष्ट्रीय फळ पहिलं प्रकरण आहे आपलं। कुठलं राष्ट्रीय फळ? आंबा हा आपण बघणार आहे या पाठात। आंबे काय? आंबे आपण खातो की नाही, हे काय आपलं राष्ट्रीय फळ आहे। हे तुम्हाला सगळ्यांना आवडतात की नाही? आवडतात ना। तर मग आपल्याला आंब्याविषयी आज माहिती गोळा करायची आहे। बघा माहिती बघायची आहे। राष्ट्रीय फळ आंबा। तर कांची आई कोयल कैरी कुंज कैरी बगीचा। तर या रस्त्यामधून एकूण अक्षर मोजा। पुस्तकात दिलेलं आहे तुम्हाला कांजी आई कोयल कैरी कुंज कैरी बगीचा। हे किती शब्द आहे? कांजी आई किती आले? 1 2 3 4 5 किती झाले? 5। तर कोयल कैरी कुंज किती शब्द आहेत? त्या संख्या किती आहेत? 7। तर खाली कैरी बगीचामध्ये 5। तर तिघांची काय केली आपण? 5 7 5 म्हणून काय केलं आपण? तिघांची बेरीज केली। तर तिघांची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येईल? 17। तर असं आपल्याला इथं आपण या अक्षरांमध्ये एकूण संख्या मोजली आणि त्यांचं उत्तर बघितलं। तर त्या प्रकारे तुम्हाला आंब्याविषयी कविता आणि गोष्ट माहीत असेलच। तर जेव्हा आंब्याची जेव्हा तुम्ही आंब्याविषयी विचार करता तेव्हा आता तुमच्या मनात येतो की नाही की आंबा कसा असेल, किती मोठा असेल, छोटा असेल, किती प्रकारचे असतील? बदामी आंबा, लवणा आंबा, तोतापुरी आंबा, केशरी आंबा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत। तर तुम्हाला खाली चित्राप्रमाणे खाली दिलेल्या प्रमाणे चित्र बनवा। त्यात तुम्हाला विचारलेल्या विविध आकारांचा उपयोग होईल। बघा पाठामध्ये पान नंबर 1 वर तुम्हाला झाडे दाखवली, इथे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसत आहे की नाही? तर या प्रकारच्या इकडे बघा काही इथं पण आंब्याचे चित्र दिसत आहे। काही ठिकाणी आपण तसेच त्या आंब्याचे चित्र बघितले आणि आंब्याला संस्कृतमध्ये आम्र असे म्हणतात। आंब्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? पान नंबर 2 वर बघा, आंब्याला संस्कृतमध्ये आम्र असे म्हणतात। तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल। तर या आंब्याचा आकार भरत कुंपण रंगचित्र किंवा दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मिळतात की नाही? चटई बघा, पडदे किंवा अन्य वस्तू आजूबाजूला असणारे आपण रांगोळीमध्ये आपण आंब्याच्या आकाराची काय करत असतो? डिझाईन काढतो। आंब्याचा आकार कसा असतो? असा असा या प्रकारे असेल, एकदम इतुकला किंवा गोल असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात की नाही? तर अशा प्रकारचे आंबे तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या डिझाईनमध्ये आपण कुठले डिझाईन आपले भरतकाम वगैरे रांगोळीमध्ये उभं करतो, मेहंदीत करतो, गुंफण कामात करतो किंवा चित्र रंग काढतात। बघा तिथे पान चित्रामध्ये 2 मध्ये दाखवलेला आहे विविध आंब्यांच्या डिझाईन घेऊन त्या डिझाईन काम केलेलं आहे। तसेच तुम्हाला त्यांच्यात असलेल्या विविध रंग आकारांची सुद्धा तुम्हाला कैरी शोधा। बघा याच्यामध्ये काही तुमच्या आजूबाजू तुकड्यांची पॉलिसाठी असते तुमच्या घरात असतील त्याच्यावर अशा प्रकारचे आंब्याच्या प्रकार आंब्याच्या डिझाईन सारखी आकाराची जी कैरी असेल ते तुम्हाला शोधायची आहे। तर अशा कैरींची आकृती तुम्ही सुद्धा काढायची। तर एकापेक्षा जास्त कैरी चित्र काढून वेगवेगळे चित्र सुद्धा भरत भात चित्र सुद्धा तुम्ही बनवू शकता। चित्रकलेविषयी तुम्ही भात चित्र बनवू शकता। त्यामुळे तुम्हाला काय करायचं भात चित्रामध्ये तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या ओळीमध्ये काढायचं असेल घरी तर बघा काढू शकता की आंब्याच्या आकाराची कैरीच्या आकाराचं काय त्याचा आकार काढायचं जसं इथे दिलेलं आहे तिथं तुम्हाला जो डिझाईन आवडतो डिझाईन काढून त्याच्यात रंगकाम कराल। तर गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्याच्या तळ्याला तालुका केसर कैरींचे उत्पादन का आहे ते विश्वप्रसिद्ध आहे। सोमनाथ गुजरातमध्ये गीर सोमनाथ जिल्हा लक्ष द्या। गुजरातमध्ये सोमनाथ जिल्ह्याच्या तळ्याला तालुका केसर कैरींचं उत्पादन का आहे ते विश्वप्रसिद्ध आहे। गुजरातमध्ये गीर सोमनाथ जिल्ह्यामध्ये ताळाला हा तालुका आहे तिथले आंबे काय आहे कैरीच्या उत्पादनामध्ये विश्व प्रसिद्ध आहे। तर येथील जमीन केसर कैरीला खूपच अनुकूल आहे। तर ताळाला गिरला केसर कैरींची राजधानी असे म्हणतात। ताळाला गिरला केसर कैरींची राजधानी असे
म्हणतात तळ्याला काय आहे एक तालुका आहे त्या तालुक्याला केसर त्यांची राजधानी असे म्हणून असे म्हणतात तेथील भाग आंबा बगीचे म्हणून ओळखले जातात आणि आंबांचे बगीचे या विस्तारातील जीवेदारी आहे ते त्यांचं काय आहे खूप जीवदौरी आहे आता बघा आंबे ओव्या मोर वाटा कैसू कोण तुम्ही ऐकलं असेल काय ऐकलं असेल आंबा ओव्या मोर वाटा कैसू कोण हे तुम्ही ऐकलं असेल म्हणजे काय वसंत ऋतूमध्ये आंब्यावर सर्वप्रथम काय येत असतं मोहर येतं फूल येतं डायरेक्टली आंबे तर झाला नाही म्हणून त्याच्या वसंत ऋतूमध्ये काय येत असतं मोहर येतं फूल येतं त्यानंतर आंब्यावर काय ते कैरी येते मग ती कैरींनी आंब्यावर काय होते झाडावर काढून त्याचा ढीक करण्यात येतो काय तर आंबे काढून काय करतात ढीक तयार करतात बघा चित्रात दाखवलेले काय करतात ते आंबे काढून ढीक तयार करतात आणि या ढिगाऱ्यामधील आंब्यांना गुणवंतेप्रमाणे काय करतात आंब्यांना गुणवंतेप्रमाणे बॉक्समध्ये काय करतात ते बघा इकडे बॉक्समध्ये पाठवलं करत आहे बॉक्समध्ये पॅक करून ते काय करतात मार्केट यार्डमध्ये पाठवण्यात येतात तिकडे काय डायरेक्ट शेतकरी माल जातो डायरेक्ट मार्केटला घेऊन जातो नाही तो आधी कच्ची कैरी तोडतो आंब्यावर कैरी काढतो म्हणून त्याचा ढिगारा बनवतो त्या बॉक्समध्ये पॅक करून तो मार्केट यार्डमध्ये जातो तर एक बॉक्समध्ये आता आपण एक उदाहरण बघू एक बॉक्समध्ये 18 आंबे असतील किती असतील एका बॉक्समध्ये तुम्ही हे बॉक्स बघितलेच तर एका बॉक्समध्ये 18 आंबे असतील तेवढे बॉक्स तुमच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येइतके आणण्यात आले तर सर्व मुलांना बॉक्स फोडून आंब्याचा एक ढीग तयार करा आणि एकूण किती आंब्यांचा ढीग होईल त्यामधून 10 आंब्यांचा एक असे किती ढीग होतील ते आपल्याला बघायचे बघा हा एक उदाहरण आहे ते उदाहरण मी तुम्हाला पोळ्यावर लिहून दिलं आहे एक बॉक्समध्ये किती आहे एक बॉक्समध्ये 18 आंबे असतील उदाहरण समजून घ्या आधी तेवढे बॉक्स तुमच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येइतके आणण्यात आले आहे किती आणण्यात आले तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल आपण उदाहरणात समजून घेऊ किती आणण्यात समजू किती असतील 40 आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत 40 तर सर्व मुलांना बॉक्स उघडून आणण्याचा एक ढीग करा आणि दर एकूण किती आंब्यांचा ढीग होईल आणि त्यामधून 10 आंब्यांचा एक असे किती ढीग तयार होतील 10 आंब्यांचा असे किती दादा आंबे मिळून किती ढीग तयार करणार होत आपण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उदाहरण सोडायचं आहे बघा मी तुम्हाला पुढे सोडून दाखवले तर काय म्हणायचं एका बॉक्समध्ये किती आंबे आहेत 18 एका बॉक्समध्ये किती आंबे आहेत 18 आंबे आहेत तर विद्यार्थ्यांची संख्या किती पकडली आपण 40 आपल्याला किती संख्या विद्यार्थ्यांची 40 तर किती विद्यार्थी संख्या 40 आहे म्हणून एक बॉक्समधील आंबे किती 18 तर 40 बॉक्समध्ये मग किती विद्यार्थी 40 म्हणून किती येते आपण 40 तर 40 बॉक्समध्ये आंबे किती असतील नाही तर आपल्याला प्रश्न निर्माण झाला बरोबर की नाही म्हणून एक बॉक्समधील आंबे 18 तर 40 बॉक्समध्ये आंबे किती तर आपल्याला तिथं काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल तर गुणाकार करा बघा 40 × 18 किती करायचे 40 × 18 बरोबर 720 आता बघा हे उत्तर बरोबर आहे का आपण गुणाकार बघू बरं 40 × 18 बरोबर किती 720 इथे काय करण्यात नवीन करणार बघा 8 च्या पाया 0 मध्ये येते 0 च्या पाया नाही
बारा गुणिले सहा हजार
लक्षात घ्यायचं आहे ते घरी सोडवायचे मग तुम्हाला ते लिमिट प्रश्न आवडतो उदाहरण म्हणून देत आहे तुम्हाला काय करायचे करून एक जगूचा वही घेऊन आणायचे आहे आता हा प्रश्न तुमच्या वही मध्ये घ्यायचा बघा विद्यार्थी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं दोन उदाहरण सोडवून दिले तुम्हाला दोन एक्झाम्पल मध्ये प्रकरण पहिल्या मध्ये जर आपण शिकलेलं जर आपण जरी आठवड्यात सरासरी 5 किलोग्राम आंबे खात असू आणि जर आंब्यांचा भाव रुपये 75 प्रति किलोग्राम असेल तर एका महिन्यात किती किलोग्राम आंबे लागतील आणि किती रुपये खर्च होईल हा तुम्हाला प्रश्न पान नंबर 3 वरील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे पान नंबर 3 वरील तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न दुसरा तुम्हाला उदाहरण देऊन सोडवायचा आहे तसंच आता पुढे बघा आंब्याच्या सीझन मध्ये 3 महिन्यापर्यंत चालत असतो तर तुम्ही नेहमी आंबे खाणार असाल तर सीझन दरम्यान आंब्याची गरज आणि त्याच्या परिसरात सुद्धा आपल्याला आरोहण करता येते तर सैरीच्या पहिल्याप्रमाणे पोपट चोच मारतो वॅक्सिन मध्ये गावात लहान मुले दगड मारून पाण्याची स्पर्धा करतात तर मुलांना अशा गोष्टी करायला खूप आवडतात आवडतात की नाही तुम्हाला पण आवडतात आंब्याचं झाड दिसलं की दगडाने मारायचं आणि पाळायचं पण खायचं आवडतं की नाही आवडत असतं तर तुम्हाला असे आंब्याचे असे चित्र नाही पाळलं आहे बघा आंब्याचे चित्र तुम्हाला वेगळे पान नंबर घेऊन पाळले दिसत आहे तर वेगवेगळे चित्र आहेत की आंब्याचे वेगवेगळे जाती आहेत तर त्या ठिकाणी आंब्याच्या पानासोबतच तसे खूप सुंदर आंबा हा दिसत आहे आंब्याला जर पान असले सोबत आंबा काही खूप सुंदर दिसतो पान नंबर 4 वर काय तुम्हाला माहिती आहे का भारत एका वर्षात अंदाजे किती 160 टन म्हणजे 1000 किलोग्राम मध्ये 1 टन आंब्याचे उत्पादन करतो किती करतो तो 1 टन आंब्याचे उत्पादन करत असतो 1000 किलोग्राम मध्ये बरोबर 1 टन तर तो भारत विश्वात सर्वात जास्त आंब्याचा उत्पादक होतो भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादक कसं असतं पूर्ण विश्वामध्ये भारताचा पूर्ण विश्वास आंब्याचा उत्पादक आहे तर भारतात उत्तरमध्ये सर्वात जास्त आंबे उत्पादन करणारे राज्य आहे तर भारतामध्ये कुठल्या राज्य जसं आंबे येतात उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असतात लक्षात ठेवायचं जनरल नॉलेज मधून पण तुम्हाला कामात येईल अभ्यासाला तर तुम्हाला मोठ्यात मोठ्या आंब्याविषयी काय माहिती आहे सर्वात मोठा आंबा आहे 3.435 किलोग्रामची तो कुठे आहे फिलिपाईन्स मध्ये सादर केला होता कुठे केला होता फिलिपाईन्स मध्ये तर त्याची लांबी होती 30.48 सेंटीमीटर म्हणजे 12 इंच तर परीघ मध्ये होता 49.53 सेंटीमीटर 19.5 इंच मध्ये होतं तर रुंदी मध्ये तो होता 17.78 सेंटीमीटर तर तसं सुद्धा 7 इंच इतका होता बघा तो आंबा किती मोठा असेल इतका मोठा तो तुम्हाला दिसला असेल तर त्यामध्ये जेन्सी आता बघा एका मुलीने पान नंबर 4 वर जेन्सीने कित्येक आकारांच्या आंब्याचे चित्र काढलेले आहे तर तुम्हाला मग काय करायचं कार्डशीट पेपर घ्या आणि वहीवर घ्या आंब्याचे वेगवेगळे चित्र काढायचे पानासोबत आणि त्यात रंग भरायचा आता तुम्ही बाजारात खरेदी करण्यासाठी आंबे घ्यायला जातात की नाही जातात की नाही तर आंब्यांचा आणि जाती पाहून गोंधळ सुद्धा होतो गोंधळात पडतो आणि खाली दिलेले बघा आता आंब्यांच्या जात बाजारात स्वतः तपास करून बघा तुम्ही तुम्हाला आंब्याच्या खूपच जाती तुम्हाला दिसतात असे खूप प्रकारचे वेगळे आंबे दिसते तुम्हाला आनंद होतो की नाही होत बघा ते दिलेले आहे तुम्हाला आकाराच्या कार्डवर पेपर तुम्हाला छापलेले आहे पहिला प्रकारचा आंबा आहे हापूस आल्फोन्सो कोणता आहे पहिला बघा हापूस आल्फोन्सो नंतर केसर आंबा गोदापुरी आंबा लंगडा आंबा दशेरी आंबा बदाम आंबा अशा प्रकारचे तुम्हाला आंबे दिसतात मार्केटमध्ये तुम्ही गेले असते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसते की तुम्हाला खूप आनंद होतो कोणता आंबा घ्यायचा कोणता नाही तुम्ही गोंधळात पडता की नाही तुम्ही कोणकोणत्या प्रकारचा आंबा खाल्ला आहे खाल्ले तरी खूप जातीचे आंबे खाल्ले आहे तर बघा आता आंबे आणि त्यांचे शेतकरी तुमच्यापैकी किती जणांनी आंबे पाहिले आहे आंब्याची बाग पाहिली आहे का तुम्ही पाहिली तर असेलच तर टीव्हीवर किंवा वास्तवात पाहिली असेल आंब्याची रुप किती कशी असतात खूप उंच असतात किंवा लहान किंवा दिसूड अशा असतात तर काही तुम्ही आंब्याच्या डोळे बंद करा आणि कल्पना करा की आंब्याच्या मोठ्या झाडाखाली तुम्ही उभे आहे डोळे बंद करून बघा तुम्हाला कसं वाटेल आंब्याचं झाड कसं वाटेल खूप उंच आहे का विचार करा बरं उंच आहे की मोठं आहे म्हणून तर बघा त्याच प्रकारे एक कल्पना करायच्या ते तर शेतकरी वाड्याच्या अंधारात काय करत असतो त्याचे स्वतःचे काम सुरू करतो आणि कित्येक शेतकरी काय करतो बैलगाडी घेऊन स्वतःच्या बागेत जात असतो काय करतो स्वतःच्या बैलगाडीवर शेतकरी लोकांच्या पुढे गाड्या वाहन असतात का
शेतकरी पाड्याच्या अंधारात स्वतःचे काम सुरू करतो आणि कित्येक शेतकरी बैलगाडी घेऊन स्वतःच्या बागेत जात असतात तेव्हा वेगाने हवा वाहत असते तेव्हा आनंदी शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जास्त संघटित असते वेळ असते तर ती बैलगाडे अंधाचे आता बैलगाडी असं दूर जाऊ शकत नाही बैलगाडी जास्त दूर जाऊ शकत नाही ती बैलगाडी अंधाचे एका तासात किती किलोमीटर चालणार तर जास्त बैलगाडी बघितली किती तुम्ही 4 किलोमीटर अंतर ते कापे किती काय फक्त 4 किलोमीटर म्हणून तुम्हाला मी नऊ उदाहरण दिलं का दहा पॉइंट नंबर 6 उदाहरण बघायचं आहे बैलगाडी बघा हा व्यक्ती शेतकरी माणसाची बैलगाडी बघा तो कुठला तो अंधे राहिला जात असतो तर तो बैलगाडी अंधे ते पात्र किती किलोमीटर काय 4 किलोमीटर तो कापे कोणी उदाहरण तुम्हाला सोडून दिलं मी 4-10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल तर 4 किलोमीटर अंतर 1 तास लागेल 4 किलोमीटरला किती बरोबर 1 तास तर 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती तास लागतील आपल्याला प्रश्न आहे की नाही बघा म्हणून 10×1 किती 10×1 केला आपण आणि भागिला किती 10 किलोमीटर जातो 10×1 तास भागिला 4 बरोबर केले 10 येतो 10 आणि भागाला इथं भागिले केले 4 म्हणून दोघांचा भागाकार केला 4 आहे का त्याचा भागाकार केला उत्तर किती आला 2 तास आहे भागाकार करून किती आले 4 चा भागाकार केला 2 तास म्हणून पुन्हा इथे 2 भागिला आपण पुन्हा 2 किती भागिले केले 2×2 = 4 बरोबर 2×60 केले आपण तर 2×60 केले 60 केले तर मग 4 4 कट केले आणि बेस किती होता हे तर आपण बघायला गेले 4×4 कट केले किती आले 30 तर म्हणून इथे उत्तर दिलेले आपण 2 तास 30 मिनिटे लागतील अंतर जर आपल्याला उत्तर असं देता येईल की जर 1 किलोमीटर ना 1 10 किलोमीटरला जर आपल्याकडे किती वेळ लागेल प्रश्न विचारा एका तासात 4 किलोमीटर चालतो 2 तासात किती 8 किलोमीटर आणि अर्धा तासात किती 2 किलोमीटर आपल्याला दोन्ही याचं उत्तर देता येतं 2.5 तास लागतात आता तुम्हाला प्रवास दरम्यान तुम्ही हा वेळा आपण अनुभवू शकतो सूर्याला आपल्याबरोबर पाहू शकतो तसेच दिशेने सुद्धा आपल्याला त्याचे भान राहत नाही तेव्हा सूर्याला पाहून आपल्याला त्याची दिशा निश्चितच कळते बरोबर समजते आता हे पान नंबर 7 बघा किती आंबे दिसतात तुम्हाला खूप सारे आंबे दिसतात अरे किती आंबे आहेत तर शेतकरी अशा आंब्याची कलम पसंत करतो आणि ज्यांना जास्त आंबे येतील आणि नंतर त्या स्वतःच्या बागेत लागवड करून त्यांना उगवतात आंबा मोठा करून आणि त्यानंतर ते कैरी आणण्यासाठी पुष्कळ वर्षांची वाट पाहावी लागते लगेच आंबे येतात का झाडाला नाही पहिले झाड लावावं लागतं ते मोठं होतं त्याला गुलमोहर येतं फुलांचा मोहर येतो त्यानंतर त्या झाडाला कैरी येते मग ती पिकते मग नंतर ती त्याचा डीप तयार केला जातो बॉक्समध्ये पॅक करून ते मार्केट यार्डमध्ये जात असतात तसेच विक्रीसाठी तयार झालेल्या कैऱ्यांना विविध पद्धतीने काय करतात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट यार्डमध्ये किंवा बाजारपर्यंत त्यांना पोचवण्यात येतो तर लवकर पोचवण्याकरता लहान मोठ्या वाहनांचा सुद्धा काय करतो उपयोग करावा लागतो तर ट्रॅक्टर सामान्यपणे तासा 20 किलोमीटर अंतराच्या वेगाने गती करतो ट्रॅक्टर किती चालतो 20 किलोमीटर एका तासाला किती चालतो तो 20 किलोमीटर अंतराने चालतो तर तुम्हाला अशा गतीने ट्रॅक्टर 3 तासात किती अंतर कापेल तर किती तासात कापेल तो तर तुम्हाला पान नंबर किती प्रश्न तुम्हाला एक जोडी वय म्हणजे वरून वय उदाहरण सोडून आणायचं आहे पान नंबर 7 वर एक प्रश्न तुम्हाला मी आपल्याला प्रश्न दिला गुरु उदाहरण सोडायचं आहे दुसरा प्रश्न पण दिलेला आहे पान नंबर 7 वर हा प्रश्न मी दिलेला आहे पान नंबर 7 वर तुम्हाला आपल्याला उत्तर सोडायचं आहे किती रे ट्रॅक्टर 3 तासात किती अंतर कापेल हे उदाहरण तुम्हाला वरून सोडून आणायचं तर अंतर किती कापेल मी तुम्हाला फक्त सांगते 60 किलोमीटर ते तुम्हाला वरून सोडून आणायचं आहे तर तुम्ही आता खूप वाहन बघितले असतील बघा या पान नंबर 8 वर की काय असते बैलगाडी ट्रक गाडी नंतर छोटी मालवाहतूक नंतर टेम्पो तुम्हाला दिसत आहे गाडी मालवाहतुकी तर याच्यासाठी तुम्हाला परंतु आता काही उत्पादक नेहमी काय असतात संतुष्ट असतात कारण की हा व्यवसाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कक्षेला झालेला आहे म्हणजे कुठं आहे तो आपलं भारतात पण भारताच्या बाहेर जात असतो आंबा तर साठेला कक्ष झाला आहे तर आपल्या पहिल्या देशाच्या विविध राज्यामध्ये विदेशात सुद्धा जातात पुढे जातात आपल्या देशात देशात देशाच्या बाहेर आपल्या आंबा कैरी जात असतात तर जास्त मोठ्या कैऱ्यांच्या साठ्याला परिवहन ट्रक म्हणजे परिवहन किंवा ट्रक किंवा त्यानंतर हवाई जहाजचा सुद्धा माध्यमांद्वारे त्यांचा उपयोग केला जातो कुठून पाठवलं जाते विदेशात हवाई जहाजमध्ये ते विदेशात पाठवले जातात आपले पर्यावरण आणि स्वास्थ्यासाठी चिंतेची गोष्ट हीच की
सध्याच्या वेगाने कैऱ्या तयार करण्यासाठी आंबाळीत रासायनिक खते आणि औषधांचा सुद्धा वापर केला आहे. काय केले लोकांनी, आता लवकर उत्पादन झालं पाहिजे म्हणून लोक करत रासायनिक खतांचा औषधांचा त्यांचा वापर जास्त करत आहे की ज्यामुळे जगाला जमीन खराब आणि बिन उपज जाऊ होते, नापीक बनते. त्यामुळे कच्च्या कैऱ्यांना लवकर पिकविण्यासाठी हानिकारक रसायनांचा उपयोग सुद्धा करण्यात येत आहे, ज्यामुळे आपण स्वास्थ्याला नुकसान काय पोहोचत आहे. लोक रासायनिक खते औषध इंजेक्शन वगैरे असं देतात आणि त्यामुळे काय होतं, वस्तू फळ वगैरे खराब होतात आणि त्यामुळे त्यांना काय होतं, पिकवण्यासाठी हानिकारक रसायनांचा सुद्धा ते उपयोग करत असतात. सध्या पुष्कळ शेतकरी रासायनिक औषधांचा उपयोग केल्याशिवाय म्हणजे राहतच नाही. ऑर्गॅनिक पद्धतीने कैऱ्यांची शेती स्वतःची जमीन आणि आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी तो काय करतो, कार्य करत असतो. तर पुष्कळ लोक कच्च्या कैऱ्या खरेदी करून आपल्या घरी सुकवलेले गवत असतात, काय करतात, झाडावरून कच्च्या कैऱ्या तोडून घेतात. तर तिथे बघितलं असतं खेड्या गावात, तर ग्रामीण भागामध्ये काय करतात, काही ठिकाणी लोक शेती शहरी भागात असो, ज्या लोकांना घरी सुकण्यासाठी काय करतात, ते घरी सुकलेले गवत असते, ते गवत किंवा तागा गोणपाट, गोणपाट बघितलंय तुम्ही, तर गोणपाट कांदे किंवा कागद किंवा धान्यामध्ये काय करतात, कैऱ्या ठेवून ते पिकवीत असतात आणि खातात. तसेच तुम्ही आता हजारो वर्षांपासून आपल्या देशात आंब्याच्या अनेक जाती अस्तित्वात आहे. किती आहे, खूप आहे, गोदापुरी, बदामी, लवणा, केशर आंबा, अशा अनेक प्रकारच्या आपण काय पाहिले, आंब्याची जाती बघितल्या आणि त्या आपल्या अस्तित्वात आहे देशात. तर सुरुवातीला मोठमोठ्या देशी आंब्यांची संख्या जास्त होती, सामान्यपणे प्रत्येक भागात 2-4 आंबे पावस मिळतच होते. सध्या मात्र कलमी आंब्याची शेती हवी होते. कोणत्या आंब्याची होते, सध्या कलमी हा आंब्याची शेती होते. देशी आंबा